करता येईल, किंवा मग इतर व्यवसाय सुरू आहे, किंवा त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने ज्या गाईडलाईन आता प्रकाशित केल्या किंवा सांगितल्या, यामध्ये उद्याची बैठकीमध्ये काही व्यापाऱ्यांनी सांगितलं आम्ही सोमवारपासून दुकानं उघडू, मग आजच्या बैठकीमध्ये आम्ही पण सांगितलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणलं आहे की 3 आठवड्याचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय ही साखळी तोडता येणार नाही आणि या सगळ्या कोरोनाला ब्रेक करता येणार नाही. तर यामध्ये राजजी ठाकरे साहेबांचंसुद्धा मत असं पडलं की काय तो एकदा ही सर्कल तोडायसाठी आपण निर्णय घ्यावा, आणि दरेकरजींचं म्हणणं असं पडलं की आज देवेंद्रजी नव्हते मिटिंगला, तर देवेंद्रजींना पण मिटिंगला बोलवा आणि चंद्रकांत पाटलांना पण मिटिंगला बोलवा असं सगळं ठरलं, आणि या सगळ्यांची उद्या मुख्यमंत्री मोदी बैठक घेतील होमवर्क, आणि सगळ्यांचं मत ऐकून राज्यात कडक लॉकडाऊनच्या दिशेनं राज्य पूर्णतः, मग भाजीपालासुद्धा घ्यायचा असेल तर तो मोठ्या मैदानात ती विक्री घेतली पाहिजे आणि तो अंतर राखूनच नियमाचं पालन करूनच केलं पाहिजे. किराणा दुकानसुद्धा आता करायचं असेल तर तो घरपोच फोनवर घरपोच डिलिव्हरी केली गेली पाहिजे. असं काही करता येईल का, करता येईल का या संदर्भात चर्चा करून, कारण माझी भूमिका मी मानताना सांगितली की 3 आठवडे आपल्याला ह्या जी आत्ताची परिस्थिती, ऑक्सिजनचा तुटवडा, त्याबरोबर रेमडेसिवीरचा तुटवडा आणि आपल्याला लसी म्हणजे वॅक्सिनचा तुटवडा जो काही कमी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळत आहे, त्या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर आणि भविष्यात 5-7 दिवसात 10 दिवसात ही रुग्णसंख्या 5,21,000 आत्ता आहे ती 10 लाखाच्या घरात जाईल आणि मग परिस्थिती बिकट होईल, तर लॉकडाऊन कडक करावं का या संदर्भात उद्याच्या बैठकीत निर्णय होणार आहे.